सो गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जय भीम जय शिवराय. आपल्या डेली 30 ब्लॉगचा हा चौथा दिवस आहे आणि कालचा जो ब्लॉग आहे तुम्ही आज टाकणार आहात. तर 11 वाजताने सरांनी नक्कीच पहा आणि रात्री थोडा लेट झालं होतं म्हणून थोडा सकाळी लेट उठलो. तर सध्या जाऊ, आता रात्री जेवण पण नाही केलं, मी भूकन होऊ लागली होती. तर आता सध्या जाऊ, जेवण वगैरे करतो मी, त्यानंतर जाऊ आपण. माझी फ्रेंड आहे तिच्या घरी, तिला थोडे फुलं वगैरे निंदायचं, चहा वगैरे पिऊ. चहा खूप भारी बनवली होती आणि हे बा रूम पास रूम असं तसंच आहे पुरा, तयारीच नाही झालेला. मम्मी पप्पा दोघं जण पण दोघं पण उठले, पप्पा बाहेर आहेत, हे मम्मी तयारी करते. मम्मी पण सध्याच उठली आणि ही पप्पा तिथे चुली पाहिजे आहेत, गरम पाणी करत आहे आंघोळीला. तर ती सायकल पण आणली होती रात्री, तिला आम्ही सोडलं बाईकनी आणि ही तिची सायकल आहे. तर तुम्ही सायकल बायसायकल घेऊन जाऊ आणि बायसायकल पण घेऊन आणि तुला पण घेऊन जाऊ. तर मित्रांनो, हा रातचा भात आहे जो मम्मीने केला होता, मी सध्या थोडा पण घेतला खायला. गरम वगैरे काहीच नाही केलं झाली मी. मीठ वगैरे टाकावं लागेल कारण की जे मीठ नाही आहे. रात्री मम्मीने पोंगे वगैरे बनवले, पोंगे म्हणतो भात आणि पोंगे सोबत चांगले लागतात, जसे की आपण आलू पण खातो ना तसे. तर सायकल चालू जाऊ. तर वेळ जेवण वगैरे झालं आपलं, ते फुलं घेऊन आलं. त्याच्यात मी गुलाबाची फुलं घेतली, ते झाड आहे ना हे वालं, या झाडं घेतले आणि हे तर व्हाईटवालं फुलं झाड आहे इथे इथे. तर आता हे फुलं घ्यायचे आहेत, हे फुलं घेऊ आणि थोडेसे घंटेची फुलं पण घ्यायची आहेत. हे एक ते पण फुलं घ्यायचे आहेत, तर ते पण फुलं घ्यायचे आहेत, ते घेऊ आणि जाऊ रस्त्याने ती सायकल काढू आणि भेटू रस्त्यावर. आता जे काही बोलत होते, तर पहिला फुलं तोडलं लागेल, फुलं तोडता तोडताना म्हणजे व्हिडिओ काढता नाही ना, काम केलं एकटा तो. मम्मी मम्मी पकडतो कॅमेरा. सायकल घेतली, फुलं घेतली आणि 2-3 जागेवर अजून पण फुलं घ्यायची आहेत मला. तिथूनच घंटेची फुलं आहेत, ती गुलाबाच्या फुलासाठी बघू, जर इच्छा असली तर जाऊ, नाही तर नाही जाऊ कारण की ते थोडं लांब आहे ना म्हणून. आणि माझ्याकडे सायकल आहे, जर माझ्याकडे गाडी असती तर मी ऑफकोर्स गेलो असतो, बट सायकल आहे त्यामुळे मी नाही जाऊ शकत कारण की पाहिजे तर खूप जास्त. तर जाऊ रस्त्यानं पैदा पैदा जाणार कारण की सायकल एकदम की एवढी काही स्ट्रॉंग नाही आहे. मागं आम्ही चालत होतो तो पुण्याची रिंग आउट झाली होती म्हणून आता फक्त असं पैदा पैदा नॉर्मल काहीतरी जाऊ आणि बोलत पण जाऊ. जसं जसं मला काही काही सुचलं तसं तसं आपण बोलत जाऊ. तर इथूनच फुलं घ्यायचे, हे घर आहे ना त्या घरातून आता मला फुलं घ्यायचे. इथं पण सेम ते घंटेची फुलं तुम्हाला दाखवू का घंटेची फुलं वगैरे कशासाठी घेऊन येईल. तर चला जाऊया त्यांच्या घरी. थोडं फुले वाटते सर आठवण, हे फुलं आहेत रेड कलरची, या प्रकारची असतात घंटेची. वैद्यकीय चालेल तिकडे साईडला तिथं तुम्ही भरपूर आहेत.
तर मित्रांनो, मी सायकल चालत आहे. गाडीहून सारखं सायकलवर आलो मी, कारण की मला सायकल पोचून द्यायची होती. म्हणून मला लहान लहान लेकर शाळेतून घर चालले वापस. आम्ही शाळेत होतो या बाय लिहिली तर सायकल चालत आहे. मी सायकल भारत होते, सायकल चालत खूप जास्त भारत होते. आणि मी म्हणजे सायकलची हाईट लहान आहे ना, तर माझे पाय पण पूर्ण स्ट्रेट नाही होत आहे, त्यामुळे मला भारी जात होते. शेवरवर चांगले चालू आहे ना, पण मागेची रिंग आउट होती ना माझ्या वेटमुळे, तर त्याच्यामुळे चालवायला थोडं प्रॉब्लेम वाटते. म्हणून बाकीच्या सायकल चालवणं वाटते. दोन जोग्यात पुढे गेले, दोन बरोबर मी कारण घर तिथून गेले. मी तुम्हाला दाखवलं तिथे तुम्ही घेतली तर हे मला जुना एरिया आहे जिथे मी राहत होतो, गौतम नगर. आणि आपल्या सरळ जायचं एकदम स्ट्रेट, कुठं टर्न न घेता. याचा पण ब्लॉग येणार माझं जुन्या घराचा आणि नव्या घराचा. जुन्या घर पण आपल्याला आणि नवीन घर पण पूर्ण होम टूर देणार. हा एरिया होता आधी जिथे मी राहत होतो, ती तिथे बॅक साईडला घर आहे. खाली सायकल लावली पार्किंगला भाभीकडे आणि नाचत जा खुल जा ओपन जे असेल ते गेट लावून जाय सगळं येत बघ. हे पा हे पोरगी आता उठली, आता घडा वगैरे करत बिना मेकअप बिना मेकअप बिना मेकअपचं फोन करून दिसते सकाळ सकाळ. कधी पण बंद पुढे पाहायचं बिना मेकअपचं, तर सकाळी पाहायचे बिना मेकअपचं. फुलं आणि फुलं फुलं आणि तुझ्या बाईकच्या बी काहीच. माझी जी मम्मी आहे ती गावाला गेली आहे, तर म्हणून माझे जे फ्रेंड आहे हे मला हेल्प करायला आली आमच्यासाठी आजचा स्वयंपाक हे बनवणार. आणि हिला काम करता करता डिस्टर्ब केलं, तिला खूप जास्त जीवा राग आणि अजून काय ते आज अँग्री पडवते. म्हणून हिला आपण काम करतो, तर चहा वगैरे बनवत आहे. हे चहाचं पातेलं घेतलं, यामध्ये पहिले दूध तपवणार. चहाचं पातेल वरती आहे. हिच्या पप्पांनी आणि हिच्या मम्मीनी हिला कॉम्प्लेंट नाही पाजली, म्हणून हिचं हार्ट इथं वर पोहोचत नाही. काय इथं एवढे भांडे वाजत असतात काय? हां, हे भांडे वर ठेवायचं आहे सांगा इथं ठेवू. आणि बघा काय करते, ते सर्व करगडे भांडे आहेत धुवायचे. आणि हो हा कुकर वगैरे जे आहे ते खराब झालेलं आहे, म्हणजे वेस्टेड आहे. हा इथे सॉरी, तिची पहिले हेल्प करू त्यानंतर बघू. आणि सकाळचं मी यासाठी वेळ शूट नाही करा, कारण मी कामाली पिकीमध्ये. तर आणि माझ्या मोबाईलवर चार्जिंग पण होती त्यामुळे, तर आता इथे थोडी हेल्प वगैरे करून घेऊ, कारण कापड पडत जाईल राग येत आहे. पप्पा आलेत आणि मम्मीच आहे, मम्मी गेली गावाली. आता सध्याच मी पूर्ण घर दार पूर्ण जाळून काढलं. हे मी एकटा ना, तिने काहीच नाही केलं. हे थोडे जाळे आहेत इथले, हे जाळे काढून घेतो. जाळे क्लिअर झाले, थोडं आठवली आणि थोडी तिची मदत करू, तिची मदत करू. चहा ठेवत आहे मॅडम, चाय कैसे बनाय खाऊन. किचन विथ रुपाली हरदास. सो गाईज, मी सध्या इथं रिकामा बसलो. आणि तुम्ही बघू शकता की आज मी उन्हामध्ये काम केल्यामुळे स्किन पाकिट झाली माझी. आणि मी तिकडनं आलो डायरेक्ट, मी आंघोळ वगैरे केली, त्यानंतर थोडं जेवण वगैरे केलं आणि थोडं अंग भागलं. नंतर करत आहे ते बाहेर जायचं आणि सध्या मला म्हणजे म्हणजे कसं चालू चहा बनवता बरं ना. Thank you.
मैडम म्हणे असं काही ती उत्तम चहा बनवतात खूपच भारी म्हणजे माझ्याकडे लक्ष नाहीये भैया करायला कशा प्रकारे तुमची तारीफ करायची चहाच्या बाबतीत हो ना मॅडम इकडे पण इकडे 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 फायनली फायनली मॅडमने स्वयंपाक बनवून दिला अंड्याची भाजी आणि पोळे काय ते आता पोळे सगळं झालेलं बनवून ब्लॉग आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि जर नवीन व्ह्यूअर असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जे बेल आयकन आहे ते पण क्लिक केल्याशिवाय जाऊ नका म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओची भेटणार जेव्हा मी व्हिडिओ टाकली द्या तर स्टेडियम.